विष्णुनगर येथे अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या डॉक्टर तारक पाईज ट्रीटमेंट सेंटरचे सुशीला दामोदर तारक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आजच्या धकाधकीच्या काळात जेवणाच्या अनियमितेमुळे अनेक नागरिकांना मुळव्यात किंवा त्याच्याशी संबंधित आजारांचा सामना हा करावा लागतो. यामुळे डॉक्टर राजेश तारक यांच्या प्रयत्नातून डॉक्टर तारक पाईज ट्रीटमेंट सेंटरच्या नवीन हॉस्पिटलचे लोकार्पण सुशीला दामोदर तारक यांच्या हस्ते करण्यात आले. या सेंटरवर ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना आजारावर सुलभतेने उपचार मिळणार आहेत. आज आपल्या इथे औरंगाबादमध्ये आणि मराठवाड्यामध्ये रेक्टलच्या बाबतीत हब झालेलं आहे. भरपूर पेशंट हे ऑल ओव्हर महाराष्ट्रातून फक्त पाईल्स आणि फिशरसाठी औरंगाबादमध्ये येतात. तर त्या दृष्टीने आम्ही पूर्ण सुसज्ज असं आणि आयुर्वेदा पद्धतीने क्षारसूत्र पद्धती जी आयुर्वेदाने नावाजलेली 5 वर्षांपूर्वीची चिकित्सा पद्धती आहे त्या पद्धतीने इथं ट्रीटमेंट करणार आहोत. जी पूर्णतः हा पाईल्स फिशर फिस्टुला पायनाडल सायनससाठी पूर्ण परिपूर्ण आहे आणि एकमेव आयुर्वेदिक क्षारसूत्र पद्धती नावाजलेली आहे आणि 100% रिझल्ट आहे. या ठिकाणी आम्ही जो पूर्ण आयुर्वेदिक पद्धतीनेच पूर्ण चिकित्सा करणार आहोत. ही जी चिकित्सा प्रणाली आहे ही 5000 वर्षापूर्वीची असल्यामुळं ही टाईम टेस्टेड आहे. याच्यामध्ये रिकरन्सची गरज नाही आणि शक्यतो याच्यामध्ये पेशंटला ॲडमिट राहायची गरज नाही. ही फक्त 1 ते 2 तासाची ॲडमिटची सुविधा ठेवूनच पेशंटला पूर्णपणे घरी जाता येईल. यामध्ये पूर्णतः सेफ रिकरन्स नाही, संडाच्या जागेवरचा धोका जो नियंत्रणाचा धोक्याची भीती राहते पेशंटला ती राहणार नाही आणि टाके नाही, सिजाव किंवा कात्रीही कुठे कापाकापी होणार नाही. याच्यामधून पूर्णतः सेफ आणि परत न होणारी आणि वेदना क्षामक अशी ट्रीटमेंट आहे. तर आयुर्वेदाच्या क्षारसूत्र प्रणालीचा सर्वांनी लाभ घ्यावा. आपल्याकडे आजपासून पाईल्स फिशर आणि फिशुलाचं नवीन हॉस्पिटलचं उद्घाटन करतोय आम्ही आणि त्याच्यासाठी जी येणारी क्षारसूत्र अशी नवीन ऐतिहासिक अशी आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे ती आम्ही सुरू करत आहोत. आजपर्यंत जे तरुणापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांनाच हा आजार आहे आणि त्याकरिता म्हणजे इथे खूप कमी प्रमाणात औरंगाबादमध्ये याची खूप जास्त लोकांना आवश्यकता असल्यामुळे आम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू करत आहोत आणि लोकांना जे रोजच्या जेवणातले मसालेदार किंवा तिखट वगैरे जे वापर करतात, परत जंक फूडचा जास्त वापर असतो, त्यामुळे जे आजार होतात त्यासाठी पण ही ट्रीटमेंट सुविस्कर आहे. या हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमाला जालना मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड यांच्यासह डॉक्टर रमेश तारक, डॉक्टर राजेंद्र तारक, दामोदर तारक, सुशीला तारक, डॉक्टर स्वाती तारक यांच्यासह असंख्य नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.